आतेबाई, बाहेर शंभू आलाय. सगळ्या लीगल फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला मदत करणार आहात का मी दुसरा वकील बघू? अहिल्या, समोरच्या माणसाशी बोलताना कशाविषयी बोलतोय याचा काहीतरी रेफरन्स द्यावा ग. आलं आणि केली बोलायला सुरुवात, असं नाही ना होत? तो माणूस नरसिंह किल्लेदार नाही हे आता सिद्ध झालंय ना. अहिल्या, तोंड सांभाळून बोल. दादाचा असा एकेरी उल्लेख करायला तुला लाज नाही वाटत? काही वाटायचंच झालं ना तर तुम्हाला वाटलं पाहिजे. एका भलत्या माणसासाठी बायकोशी या पद्धतीने बोलताय? डोकं फिरलंय तुझं, पूर्ण फिरलंय. अजून कशा काही नाही आणि झालं तुझं सुरू. आणि दादा किल्लेदार आहे नाही याने आम्हाला काहीही फरक पडत नाही. मला पडतो. मनाला वाटलं तेव्हा मला घराच्या चाव्या दिल्या आणि मनाला वाटलं तेव्हा काढून घेतल्या. आणि आता मी गप्प बसू. गप्प बसू? काय करणार आहेस तू? आणि काहीही कर, काहीही कर. एक लक्षात ठेव, तुझ्या या असल्या उद्योगात घरातलं कोणी तुला मदत करणार नाही. माझी अपेक्षाही नाही. नरसिंह किल्लेदार हे घरात तुम्हा सगळ्यांच्याच अवघड जागेचं दुखणं आहे. पण आता त्यांचं पितळ उघडं पडलंय त्यामुळे मी गप्प बसणार नाही. का त्याची अशी जन्माची वैर नसल्यासारखं वागतेस? घरात आलेल्या मोलकर्णीला तुम्ही मालकिणीचा दर्जा दिला, तिला घराच्या चाव्या दिल्या आणि हे सगळं मी सहन करायचं? नाही, सगळे दिवस काही सारखे नसतात. वेड लागेल तुला, वेड लागेल खरंच. घडून गेलेले प्रसंग जर असे स्वतःच्या नजरेने तोलत बसलीस ना, एक दिवस वेडी होशील तू. या घरात सगळ्यांना लवकरच कळेल कोण वेड आहे आणि कोण शहाण आहे. तुम्ही मला मदत करणार आहात का नाही? नाही, निदान ह्या कामात तर नक्कीच नाही. मग ठीक आहे, मला एकटीलाच लढावं लागेल. कारण कायद्याने प्रॉपर्टीचे फक्त दोनच भाग होतात, एक म्हणजे तुमचा आणि दुसरा परशुभाऊजींचा. कारण तुमच्या आई वडिलांनी नरसिंह किल्लेदारांना काही दत्तक घेतलं नव्हतं, त्यामुळे कायद्याने दोनच भाग होतात. कायदा, प्रॉपर्टी, भाग, वाटण्या, काय वाटेल ते बोलतेस तू? आणि असं बोलतेस जणू काही सगळा अभ्यास करून आलीस. हो, कारण आजपर्यंत मी खूप सहन केलंय. पण आता नाही. जेवायला चला. जानकी, उद्याचा दिवस उजाडणार या कल्पनेनं मला कधीच आजपर्यंत त्रास झाला नव्हता. पण आता नुसत्या विचारानं छातीत धस्स होत. मी स्वतःकडे आरशात काय म्हणून पाहू? रोज सकाळ दुपार संध्याकाळ हाच विचार केलात ना तर आणखीन त्रास होईल तुम्हाला. पण जानकी, समजा एखाद दिवशी सकाळी उठल्यावर तुझ्या असं लक्षात आलं की 24 तास आपल्या सोबत असणारी आपली सावलीच गायब झाली, तर काय होईल तुझं? एक पाऊल सुद्धा टाकणं मुश्किल होऊन जाईल.
कोणाच्या तरी जाण्यानं आलेला रितेपणा कोणाच्या तरी येण्यानं भरून निघू शकतो, पण सावलीच्या जाण्यामुळे आलेला रितेपणा कसा भरून निघेल? बोल ना. हे बघा, मी एक अडाणी बाई, मला हे काही कळत नाही, पण असं काही झालंच तर मी एक विचार नक्की करीन की इतकी वर्ष बरोबर असून सुद्धा काय उपयोग होता त्या सावलीचा. कोण म्हणेल तुला अडाणी, एखाद्या विद्वानासारखं तत्वज्ञान सांगितलंस तू. पण ते तुम्हाला पटलं तर त्याचा फायदा, नाहीतर काय, मूर्खासारखी बडबडच ना ती. जानकी, तू असं काहीतरी बोलायला लागलीस की खूप बरं वाटत. तुम्हाला बरं वाटणार असेल ना तर मी 24 तास असंच बोलायला तयार आहे. तुझ्यासारखा निरागसपणा देवानं प्रत्येकाला द्यावा. प्रत्येकाकडे तो असतो, फक्त काही माणसं अतिरेकी विचार करून स्वतःला बिघडवतात. म्हणजे मी बिघडलोय असं म्हणायचंय तुला? तुम्हाला शब्दामध्ये पकडू नका, मला नाही उत्तर देत आहे. बरं, नाही पकडत शब्दात, पण खरं सांगतो जानकी, तुझ्या या बोलण्यानं आता मी नाही शांत होऊ शकत. कितीही झालं तरी या घरात मी उपराच आहे. असं नाहीये, या घरात तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसं मी आहे, अमृता आहे, आत्याबाई आहेत, वामन दादा आहे. तेही मी नरसिंह किल्लेदार असेपर्यंतच ना. मी तुम्हाला परत परत सांगते, तुम्हाला करण्यासारखी बाकीची अनेक कामं आहेत, नका याचा जास्त विचार करू. मी जेवण झालं की थोड्या वेळ बाहेर जाऊन येतो. या अहिल्यामुळे ना डोकं भणभणलंय अक्षरशः. येतो. अहिल्या, ही नरसिंहाची खुर्ची आहे. आत्याबाई, ही कुटुंब प्रमुखाची खुर्ची आहे, म्हणजे सध्या तरी तुमची, पण मला माहिती यात तुम्हाला काडीचाही रस नाही, यांनाही नाही, मग शेवटी राहिलं कोण? मीच ना. अहिल्या, या कुटुंबाचा प्रमुख अजूनही नरसिंहाच आहे. हो का? पण ना ते जन्माने किल्लेदार आहेत, ना किल्लेदार कुटुंबाने त्यांना दत्तक घेतलंय. मला कायदा नको शिकवूस. मी कायदा नाही, वस्तुस्थिती सांगते. म्हणजे काय म्हणायचंय तुला? नरसिंहा या घराचा कुटुंब प्रमुख नाहीये. बरोबर, खर तर आतापर्यंत त्यांनी घर सोडायला पाहिजे होत, पण सांगणार कोण? भाऊजी, बरं झालं तुम्ही आलात, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. अरे बस ना आता, नको हा विषय. का नको? भाऊजी, मी जरा स्पष्टच बोलते,
खरं तर तुमच्यासारख्या स्वाभिमानी माणसाला काहीही सांगण्याची गरज नाही. अहिल्या, तू आता एक शब्द जरी बोललीस ना तर बघ. अरे बाई, बोलू दे तिला. आता तुम्हीच बोला म्हणताय तर मग ऐका. खरं काय आहे ते सिद्ध झालं, त्यामुळे तुम्हाला घराचा कुटुंब प्रमुख काय सदस्य म्हणणंही चुकीचं ठरेल. अजून काही नाही, मला एवढंच म्हणायचं होतं. तुमचं खरं आडनाव काय आहे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आणि राहिला प्रश्न राजकारणाचा तर अहिल्या ताई, इतका वेळ तुम्ही घरातल्या बद्दल बोलत होतात म्हणून मी काही बोलले नाही. पण ह्यांच्या राजकारणाबद्दल तुम्ही काही बोललात ना तर ए मोलकर्णे, उगाच मध्ये मध्ये बोलू नकोस. खर तर तुझी लायकी माझ्याशी काय, या घरात कोणाशीही बोलायची नाही. बस अहिल्या, जसे काही बोलायचं आहे ते मला बोल, कारण या घराचे उपकार आहेत माझ्यावर. पण जानकीला एक अक्षर जरी बोललीस ना याद राख. 2 वर्ष या घराने जानकीवरही उपकार केले आहेत. तुकडचे तुकडे मोडत होती गाडी कुठली अहिल्या. दादा, दादा तू अहिल्यावर हात उचलायला नको होतास. त्याआधी ती काय बोलली ते तू ऐकायला हवं होतस. मला काहीही ऐकायचं नाही आहे, मी ज्या डोळ्यांनी पाहिलं तेच खूप आहे. तुझ्या बायकोला आत्ताच्या आत्ता तोंड बंद करायला सांग, नाहीतर नाहीतर दोघंच नाही ह्या घरात निघून जा. हेच ना वारंवार हेच ऐकत आलोय आम्ही. खरं तर हे सगळं आम्ही बोलायला हवं, पण दया म्हणून बोलत नाही. तसंही तुमचे कितीसे दिवस होते त्या घरात. अहिल्या, हा जो आवाज तिच्यावर चढवतीस ना, तेव्हा दादानी तिच्यावर हात उचलला तेव्हा त्याच्यावर चढवायला हवा होता. वामन, चूक अहिल्याची आहे. बरोबर आहे, प्रत्येक वेळी चूक आमचीच असते, त्यांची नाही. काम अतिशय महत्वाचं आहे, त्यामुळे जेवढी गुप्तता बाळगता येईल तेवढी बाळगा. म्हातारा माणूस आहे इथला रामावती मधलाच, त्याला उचलायचंय का? नाही, फक्त ताब्यात घ्यायचं आहे. त्याच्या केसालाही धक्का लागता कामा नये. वेळ कमी आपल्याकडे, 72 तासांच्या आत तो माणूस मला हवाय. ठीक आहे साहेब. बोल रे. हॅलो, काय गे माझ्या पोरी, अग तिकड गेली आणि तिकडची झाली. एवढ्या मोठ्या घरात या बिनकामाच्या बोडक्याला ठेवून गेलीस, विसरलीस तू? आता माझे काय हाल चाललेत ना बोडक्या, माझं मला माहिती. आता ज्या माणसासाठी एवढ्या तंगड्या तुडवत इथपर्यंत आले मी, तो माणूसच गायब झाला इकडनं. ज्या नवऱ्याला भेटाया तू एवढ्या लांब पार रामावती पर्यंत गेली, तो तुझा नवरा. तू गेल्यानंतर 2 तासात हित हजार होता. काय म्हणजे काय? बरोबर कोणतरी म्हातारा बी होता, म्हणला त्याला घेऊन गोव्याला जाणार आहे. काहीतरी पार्टी बिर्टी आहे म्हणे त्यांची. हा हा,
ते काय म्हणतात एन्जॉय एन्जॉय करायला चालले ते. मला बी म्हणले चल, मीच म्हणले ना ग म्हणून. एक नंबरचा नालायक माणूस आहे बघ बोडक्या हा. एकाशी एक बोलतो, दुसऱ्याला दुसरं सांगतो, तिसऱ्यालाच घेऊन कुठे तरी जातो. माणूस म्हणायचं का भिताड. आता कुठे गेलाय भिताड गोव्याला? आता तुझा नवरा कसा आहे हे तुलाच चांगलं माहितीये सुगंधे. म्हणजे ज्या माणसाला बघून बायका तोंडावर पदर टाकून पळत सुटत्यात अशा माणसाच्या गळ्यात तू जाऊन पडली सुगंधी, त्याला कुणी काय करायचं आता? वडक्या चान्स मिळाला ना की लगेच तोंड सोडायला नकोय. त्यांचा काही फोन बिन आला तर त्यांना सांग, आठवण करून दे घरात एक बायको पडली आहे म्हणाव. घरात एक बायको आहे ग, पण बाहेर किती बायक आहे कोणाला माहिती आहे? थोडक्या लायकीत राहायचा. मग अशी तूच सांगितलंस ना वडापावच्या गाडीचीच लायकी आहे तुझी. मग जास्ती बडबड करायची नाही, लायकीत राहा आणि पुण्यातले खारी बटर संपवा दे. ज्या पद्धतीने तू नरसिंहाशी बोललास ते तुझं तुला तरी पटलं? ज्या पद्धतीने दादाने अहिल्यावर हात उचलला ते तुला पटलं? वकील नाही रे तू, कोर्टाने एकाच पक्षाची बाजू ऐकून निकाल दिला तर चालेल तुला? आता जे घडलं ते माझ्या डोळ्यासमोर घडलं. एरवी जर राहिल यांनी येऊन मला सांगितलं असतं ना तर मी कदाचित विश्वास ठेवला नसता. तुझ्या डोळ्यासमोर फक्त घटना घडली, पण ती का घडली याचा विचार न करताच तू बोललास नरसिंहाला. खरी चूक अहिल्याचीच आहे. म्हणजे? नको नको होते बोलली नरसिंहाला, अगदी नको नको ते. तुम्ही किल्लेदार नसाल तर या घरात ना बाहेर चालते बा म्हणाली. अहिल्या दादाला असं म्हणाली? हो, जानकीला तर काय वाटतेल ते बोलली. मोलकरीण काय भिकारीण काय. नरसिंह चिडला मग आणि त्यांनी अहिल्यावर हात उचलला. अत्या कुठल्याही वादाला हे सोल्युशन असूच शकत नाही. दादा मोठा आहे ना ग घरचा करता, त्याला एवढं भान नको. घरातल्या कुणावरही असा हात उचलायचा नसतो. म्हणजे अजूनही तुझं काही चुकलंय असं तुला वाटतच नाहीये? अजूनही दादाचं काही चुकतंय चुकलंय असं तुला तरी वाटतंय का? मामा मला उलटे प्रश्न विचारू नकोस. मग माझ्याशी वादही घालू नकोस. मला आता इथे राहायचंच नाहीये. ते आलो तो कशासाठी? झालं काय तुम्हाला काय हवं ते करा, मी चाललो. तू जाणारस रे, परिस्थितीशी दोन हात करायला तू नरसिंह थोडाच आहेस. त्या बहास बस माझ्यात आणि दादामध्ये ही तुलना करणं थांबव. आता एरवी मी ऐकूनही घेतलं असत, पण आता ऐकून घ्यायला दादा काही माझा सख्खा भाऊ नाहीये. वामन खबरदार पुन्हा असं काही बोललास तर. हा जो आवाज माझ्यावर चढवतेस ना आज कधीतरी दादावर चढवशील ना तर बरं वाटेल मलाही.